धरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना धरणगाव पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून चोरीच्या 20 मोटरसायकली जप्त करून 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील इसम नामे जयेश पाटील यांच्याकडे एकाच क्रमांकाच्या 2 मोटरसायकली आहेत अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्याने या कामी पथक नेमून सदर ठिकाणी जाऊन खात्री केली. संशयित मोटरसायकल मिळून आल्याने त्याबाबत भूषण विजय पाटील राहणार पळासखेडा सिंग तालुका पारोळा यांच्याकडून सदर मोटरसायकल घेतली आहे असे सांगितले. त्यावरून भूषण विजय पाटील याची चौकशी केल्यावर त्याने 9 मोटरसायकल भूषण धनराज पाटील व अमोल नाना पाटील दोन्ही राहणार शनिमंदर चौक पारोळा या 2 मोटरसायकली चोरांकडून घेऊन समोरच्यास विक्री केल्याची कबुली दिली. दरम्यान त्यांनी चिंचपुरा चोपडा चाळीसगाव मालेगाव धुळे शिरपूर या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी करून सामान्य लोकांना विक्री केल्यामुळे या प्रकरणी वरील दोघींसह भूषण विजय पाटील राहणार पळासखेडा जयेश रवींद्र चव्हाण राहणार जवखेडा ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर राहणार वर्डी पंकज मधुकर खजुरे राहणार राजीव गांधीनगर या 6 आरोपींना धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 18 जानेवारी 2021 आम्हाला अशी माहिती मिळाली की धरणगाव तालुक्यातील बोरगाव या गावात एका इसमाकडे एकाच नंबरच्या 2 मोटरसायकल आहेत आणि त्याच्यावरनं आमचा थोडा संशय बळावून आम्ही पोलीस हवालदार खुशाल पाटील आणि पोलीस नाईक मोती पवार यांना सदर गाडीची चौकशी करण्यासाठी पाठवलं. त्या इसमाला आम्ही विश्वासात घेऊन विचारपूस ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गावात अजून अशा 2 मोटरसायकली विना कागदपत्राच्या देण्यात आल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडचे PSI गुंजाळ आहेत त्यांनाही त्या पथकामध्ये मी समाविष्ट करून आणि त्या 3 मोटरसायकल ज्यांच्याकडून घेतल्या त्या व्यक्तीला भूषण पाटील नावाच्या मुलाला आम्ही तपासासाठी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने एकंदरीत 9 मोटरसायकल दिल्याचं सांगितलं आणि त्या 9 मोटरसायकल त्याने ज्या चोरट्यांकडून म्हणजे जे प्रत्यक्ष मोटरसायकल चोरी करत होते त्यांची नावं त्याने सांगितली. ते एक भूषण पाटील आणि एक अमोल नाना पाटील असे राहणार पारोळे जे हे 2 मुलांची नावं सांगितली त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळेस त्यांनी स्वतः कबूल केलं की आम्ही मोटरसायकल चोरी करतो आणि विक्री करतो. त्याच्यानंतर भूषण पाटील ज्याने 9 मोटरसायकल काढून दिल्या त्याचप्रमाणे चोपड्याचा एक जयेश म्हणून मुलगा आहे त्यालाही 5 मोटरसायकल त्याच्यानंतर वर्डी चोपडा या ठिकाणी एक भुऱ्या नावाचा जो मुलगा होता तर त्याच्याकडे 5 मोटरसायकल आणि अमळनेरमध्ये अजून यांनी स्वतः विक्री केलेल्या इतर मोटरसायकल असं सगळं ते रॅकेटमधून एकूण 20 मोटरसायकल आत्तापर्यंत आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतले आहेत आणि आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत. मी ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व दर्शकांना ह्या ठिकाणी आवाहन करेल की कोणत्याही प्रकारे विना कागदपत्राच्या जुन्या मोटरसायकल विकत घेऊ नये. ह्या मोटरसायकल चोरीची असण्याची दाट शक्यता असते आणि मग नंतर तुम्हाला मनस्ताप आणि पोलीस कार्यवाहीला सामोरं जावं लागतं.